दस भर ले दी अंबल तक के भी। करता है बाप का जी एकदम भारी भर लेबर का विजय रामकृष्णवाणी राहणार लोटार तालुका पाचोरा। मी जवळजवळ 45 वर्षापासून शेतीचाच व्यवसाय करतो आहे। शेतीशिवाय दुसरं मला काहीच माहीत नाही आणि शेतीमध्ये जे जे पीक लावायचं मग त्याला मनापासून त्या पिकाला काय काय पाहिजे त्याला कोणतं खाद लागेल त्याचं पावडर कोणती लागेल औषधी कोणती फवारायची त्या हिशेबाने त्याचं नियोजन करतो। आणि आता ह्यावर्षी कांद्याचे भाव उचे असूनसुद्धा कांदे खूप महाग मिळाले। 4000 रुपये क्विंटलचा कांदा आहे। तो कांदा मी धुळे लासलगाव इथून कांदा आणलेला आहे 100 क्विंटल। आणि त्या कांद्याचं बिजवाईसाठी मी तो कांदा आणला आणि बिजवाई म्हणून मी तयार करतो आहे। तर आता हा जो दिसतो आहे आता जे आपण शेतात उभे आहेत तर हा प्लॉट हा जो गावरान कांदा आहे गावरान कांद्याचा प्लॉट आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये माझा लाल कांद्याचा प्लॉट आहे। तर हा 20 क्विंटल कांदा आहे। याला जवळजवळ मला जवळ 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। शेवटी निसर्गाने जर चांगली साथ दिली यावर्षी तर मार्केट आज व्यापारी म्हणत आहेत की 45-50 हजार रुपये क्विंटलने आजसुद्धा घ्यायला तयार आहे ते जे बी येईल ते। पण मी म्हटलं मार्केट ओपन होईल त्यावेळेला माल निघाल्यानंतर देऊ। तर हे शेवटी शेतकऱ्याचा निसर्गावर अवलंबून आहे। लकी ड्रॉ आहे। जर निसर्गाने साथ दिली तर चांगले पैसे होतील आणि असं काही अवकाळी उकळी आलं तर मग त्याचा काही भरोसा नाही। मग काय होईल तर रुपयाचे 10 पैसे पण होतील। तर माझा अंदाज आहे आता हा 20-22 क्विंटल कांदा आहे तर 20-22 क्विंटलचा 7 ते 8 क्विंटल बियाणं आलं पाहिजे। 8 क्विंटल मिनिमम 8 क्विंटल 8 क्विंटल जर बियाणं आलं आणि आपण 50 हजाराचे भाव धरले तर मग 8×45 4 लाख रुपये 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे। शेवटी आहे ते सगळं निसर्गावर आहे। ज्यानंतर परत यातून बियाणाचं व्यापारी लोक जर्मेशन करतात। जर्मेशन त्यांच्या मनाप्रमाणे जर आलं तर मग फुल भाव देतात। जर्मेशन कमी असलं तर मग त्याप्रमाणे कमी भाव देतात। पण फ्रेश बियाणं असल्यामुळे जर्मेशनचा काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला खात्री आहे।